राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कॉमेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कर्नाटक मध्ये असल्याचा संशय शेतकरी अपघात विम्यावर 60 दिवसात निर्णय घेण्याचे बंधन औरंगाबाद पोलिसांनी नांदेडमधून 4 IPL सट्टेबाज पकडले सिडकोतील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची महापौराकडून पाहणी आता बातमीपत्र विस्ताराने पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल तसेच जैतापूर आणि शेतकरी आत्महत्या अशा काही विषयांतील सर्वच मुद्द्यांवर भाजप आणि शिवसेना सहमत नाही मात्र या प्रश्नाबाबत शिवसेने समोर येऊन चर्चा करावी अशा सूचना कराव्यात मात्र या प्रश्नाबाबत शिवसेनेने समोर येऊन चर्चा करावी आणि सूचना कराव्यात अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दानवे म्हणाले शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत पण काही विषयांवर सहमती नाही बऱ्याच विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी वेळोवेळी बोललो आहे काही विषयांवर निर्णय झालेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका शिवसेनेशी युती करण्याची आमची भूमिका आहे पण जागा वाटप स्थानिक पातळीवर होईल त्यात काही अडचणी आल्या तर परिस्थितीनुसार स्वतंत्र लढू तसेच पक्ष विस्तार करण्यासाठी आम्ही मोकळे आहोत दानवे पुढे म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी 26 ते 31 मे पर्यंत संपर्क अभियान राबविण्यात येणार असून 1 मे ते 31 जुलै पर्यंत महासंपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्यात राज्यातील 1,05,00,000 सदस्यापर्यंत कार्यकर्ते पोहोचतील त्यानंतर कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणही होणार आहे सरकारने वर्षभर फक्त चर्चाच केली असून काम केले नसल्याचा काँग्रेसचा आरोप बिनबुडाचा आणि नैराश्यतून आहे तसेच सरकारमधील काही मंत्री निर्णय घेत नसल्याच्या राष्ट्रवादीच्या आरोपाची आम्ही दखल घेत नाही भाजपची नवीन कार्यकारिणी निवडताना 1 व्यक्ती 1 पद हे सूत्र काटेकोरपणे पाळले जाईल दानवे यांनी मला झेड सुरक्षा असल्याचे वृत्त चुकीचे आहे कोणाला कोणती सुरक्षा व्यवस्था द्यायची याचा निर्णय मुख्य सचिवांच्या समिती ठरवते अशी ते यावेळी म्हणाले कॉमेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कर्नाटकमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे एवढंच नाही तर मारेकऱ्यांची रेखाचित्रही तयार करण्यात आले आहे अशी माहिती राज्य सरकारच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मात्र अजूनही पोलिसांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही पोलीस दल सर्व शक्यता तपासून पाहत आहे वेगवेगळ्या थेअरीवर पोलीस काम करत आहे असंही कळतंय कामगारांसाठी आयुष्य वेचणारे कॉमेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ भ्याड हल्ला झाला होता गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉक करून घरी परतत होते त्यावेळी 2 अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या होत्या पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार करण्यात आला त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला गेल्या 5 महिन्यापासून गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत आज विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की गोविंद पानसरेचे मारेकरी कर्नाटकातले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे औरंगाबाद पोलिसांनी IPL सट्टेबाजांना पकडल्यानंतर वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या तरीही नांदेड पोलिसांना जाग आली नाही औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नांदेडला धडक मारून येथून 4 सट्टेबाजांना औरंगाबादला नेले याबाबत अधिक माहिती अशी की देशात IPL फीवर मोठ्या प्रमाणात सुरू आहे या IPL क्रिकेटवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावला जातो एकीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या भीषण पाणी टंचाई दुष्काळी परिस्थितीला तोंड देणारे शासन सट्टेबाजांमुळे हैराण झाली आहे
कोट्यावधी रुपयांची उलाढाल या बाजारातून होत असल्याने पोलिसांना या बुकीवर धाडी टाकण्याचे आदेश दिले. दिनांक 18 मेच्या रात्री औरंगाबाद शहरातील मोंडा भागात मोठ्या शिताफीने पोलिसांनी बुकीवर धाड टाकली. यावेळी ऑनलाईन सुरू असलेल्या कारभाराकडे पाहून पोलीस यंत्रणाही चक्क राहून गेली आणि या ठिकाणाहून मोठा मुद्देमाल जप्त करून काही आरोपींना अटक केली होती. ऑनलाईन मोबाईलच्या सीडीआर वरून या बुकी सट्टेबाजांचे धागे दोरे नांदेडात असल्याचे उघड झाले. प्रमुख बुकीधारक पोलिसांच्या जाळ्यात अडकताच उजळ माथ्याने फिरणाऱ्या नांदेडच्या सट्टेबाजाराची मात्र चांगलीच धावपळ उडाली. दिनांक 22 मेच्या रात्री अत्यंत गोपनीय पद्धतीने औरंगाबाद येथील गुन्हे शाखेचे पथक नांदेडात धडकले. नांदेड पोलिसांच्या मदतीने भीम शक्तीचा कार्यकर्ता म्हणून समाजात वावरणारा सट्टेबाज प्रशांत विराज इंगोले राहणार रेबर कॉलनी यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. पोलीस घरी येताच मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे असा आव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करताच प्रशांत इंगोले हा पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. त्यानंतर पोलिसांनी चिखलवाडी भागातील अरजित सिंग पुरणसिंग चुंग पुरुषोत्तम सिंग त्रिलोक सिंग चुंग संजय सिंग ललकार सिंग ठाकूर या तिघांनाही रात्री अटक केली. 23 मे रोजी सकाळी या चारही सट्टेबाज आरोपींना नांदेडच्या पोलीस अधीक्षक यांच्या समोर उभे केले आणि सायंकाळी चारही आरोपींसह औरंगाबाद पोलीस रवाना झाले. नांदेड शहरातील या घटनेमुळे काही बुकी बहादरांनी नांदेडमधून धूम ठोकली असून काही मोठे व्यापारी व राजकीय मंडळी पोलिसांच्या गळ्याला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात पोलीस दलात अनेक डीबी पथके आहेत. पोलीस अधीक्षकांचे एक खास पथक सुद्धा कार्यरत आहे. तरीही सट्ट्याचा बाजार नांदेडमध्ये अव्याहत सुरू होता, तो कसा चालत होता याचा शोध कोण घेणार हा मुद्दा आता समोर आला आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचे बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या लातूर फाटा ते माता रमाई चौक व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून या भागातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दुर्लक्षित रस्त्याची महापौर सौ शैलजा स्वामी यांनी 23 मे रोजी जातीने पाहणी केली. सिडको हडकोतील प्रत्येक रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. येणाऱ्या पावसाळ्यात याचा फटका नागरिकांना बसणार असून रस्त्यावर चालणे अवघड होऊन बसले आहे. दरम्यान लातूर फाटा ते माता रमाई चौक या मुख्य रस्त्याचीही दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे रस्त्यावर धरणे आंदोलन व रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याची दखल घेऊन महापौर शैलजा स्वामी यांनी 23 मे रोजी स्वतः जाऊन सदर मार्गाची पाहणी केली आहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे, नगरसेवक संजय मोरे, उदय देशमुख, मनपाचे अधिकारी अंधारे, क्षेत्रीय अधिकारी कुलकर्णी, सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती. राज्यात शेतकरी जनता अपघात विमा योजना 1 ऑक्टोबर 2015 पर्यंत लागू आहे. शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रस्ताव सादर झाल्यापासून 60 दिवसाच्या आत कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. दैनंदिन शेती कामकाजात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते. रस्ते अपघात, वीज कोसळणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, शॉक लागणे तसेच इतर कोणत्याही अपघातामुळे अपघात झाल्यास शेतकऱ्याला विमा संरक्षण मिळू शकते. अपघातात दुर्दैवाने शेतकरी मृत्युमुखी पडल्यास वारसाला मिळणारी विमा रक्कम किंचित आधार देणारी ठरते. राज्यातील 1,36,00,000 शेतकऱ्यांचा येत्या 1 ऑक्टोबर पर्यंत विमा काढण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची विमा हप्त्याची 15,80,00,000 रुपयाची रक्कम स्वतः शासनाने भरली आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या अपघात विमा हप्त्यापोटी लिबर्टी व्हिडिओकॉन कंपनीने 1,22,00,000 रुपये राज्य शासनाकडून घेतले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 22,72,00,000 रुपये तर पुणे विभागातील 3,89,00,000 रुपये घेतले आहेत. टाटा AYG कंपनीने औरंगाबादसाठी 4,26,00,000 रुपये, अमरावतीसाठी 2,00,00,000 रुपये तसेच नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी 1,66,00,000 रुपये हप्ता घेतला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची सवलत मिळण्यात अडचणी येऊ नयेत असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. सवलत मिळवून देण्यासाठी विमा सल्लागार कंपन्यांची देखील नियुक्ती केली आहे. विमा प्रस्ताव बनवून ते मंजूर करून घेण्याची दखल सल्लागार कंपन्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. विमा कंपनीने प्रस्ताव नाकारल्यास शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात दावा दाखल करण्याची जबाबदारी देखील सल्लागार कंपन्यांकडे ठेवण्यात आली आहे. कोर्टकामासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही अशी देखील अट सल्लागार कंपनीच्या करारात टाकण्यात आली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. राज्यातील 250 एमआयडीसीची जुलै अखेर होणार ई सर्वे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षा लांबणीवर. पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे निधन. राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांची बदली चक्र मॅटकडे. आजचे वाढदिवस: युवराज मुंडी, संकल्प जोगदंड, नंदिनी लांबडे, शिवभक्त सूर्यवंशी, गणेश देशमुख, भार्गव देशमुख, पांडुरंग पाटील, माधव पावडे, गणेश देशमुख, श्रीकांत पवार, माधवराव गाडगीळ, राजेश रोशन, विक्रम कुमार, अनिल गोटे या सर्वांना नमस्कार. लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचे सुविचार: कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. जीवनात अनंत अडचणी असतात, पण होठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच, मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. मंगेश पवळे, नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. कॉमेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कर्नाटक मध्ये असल्याचा संशय. शेतकरी अपघात विमावर 60 दिवसात निर्णय घेण्याचे बंधन. औरंगाबाद पोलिसांनी नांदेड मधून 4 IPL सट्टेबाज पकडले. सिडकोतील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची महापौराकडून पाहणी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ.